मंडळी त्यांची माती त्यांची माणसामध्ये तुमचं मनापासून स्वागत विषय असा आहे की मी इथं इंग्लंडमध्ये गावाकडं सात दिवस शेती करायला आलोय जॉन भाऊ आणि जिली मावशी यांची शेती आहे तर तिथं मी शेती करायला शेती शिकायला आलोय आणि मला वाटलं की मी हा प्रोग्राम सुरू करावा ज्याच्यातून तुमचं मनोरंजन पण होईल आणि थोडं प्रबोधन पण होईल तर तुम्ही बघत राहा मी शेतावर काय काय करतो माझ्या शेतीचं काय होतं हे बघण्यासाठी तुम्ही हा प्रोग्राम बघा ज्याचं नाव आहे त्यांची माती त्यांची माणसं तो मंडळी इथं आपला असा माळा फुललेला आहे आणि या माळ्यामधले तण काढून टाकायचं काम माझ्यावर आहे हे इथं तण तुम्ही वाढलेले बघू शकता तर तण मन धन अर्पून आता मी हे तण काढणार आहे कारण जास्त तण न करता आपण आपलं काम करणं आवश्यक आहे इथं भोपळा आलेला आहे आमच्या इथं मळ्यामध्ये काही लोकांचे भ्रमाचे भोपळे यापेक्षाही मोठे असतात पण हे भोपळे मला मोठे आहेत असं आहे तर आता इथं या ठिकाणी शिवारातलं रानगवत काढून झाल्यानंतर शिवारात जागा मोकळी झालेली आहे माती काळी आहे तर तिथं आता मी काही केलची रोपं लावतोय केलची रोपं म्हणल्यावर जर तुम्हाला असं वाटत असेल की मला केळ्याची रोपं म्हणायची आहेत आणि येळ्याचा उच्चार मला करता येत नसल्यामुळं मी केळ्याची रोपं म्हणतोय तर तसं नाही आहे केल नावाचं इथं या ठिकाणी एक गवत असतं गवत म्हणजे पान असतं म्हणजे पालेभाजी म्हणा ना तर त्याची रोपं मी लावतोय आणि त्याचबरोबर मी इथं काही रॉकेट लावतोय परत एकदा सांगतो रॉकेट म्हणल्यावर तुम्हाला दिवाळी आठवली असेल आणि तुम्हाला वाटेल की मी इथं बाटल्या लावून त्याच्यात रॉकेट खोचून रॉकेट लावते तसं नाहीये रॉकेट नावाची पण एक पालेभाजी असते तर त्याची रोप मी इथं लावायला लागलोय लाग तर मंडळी इथं तुम्ही पाहू शकता की रॉकेट आणि केलच्या रोपांना आपण इथं पाणी देतोय जी आपण जस्ट लावली मी एवढंच म्हणेन की केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे मंडळी आता इथं आमचा जेवणाचं इथं सुट्टी झालेली आहे आणि शेतातले टोमॅटो शेतातलं लसूण वापरून इथं फारच भारी असा टोमॅटो सॉसचा पास्ता बनवण्यात आलेला होता मला सांगतो गावाकडच्या टोमॅटोत बनवलेल्या पास्त्याची चवच वेगळी आणि तो खाऊन आता निवांत इथं लॉनवर पडायचं आहे दहा पंधरा मिनटं आणि मग पुन्हा कामाला लागायचं आहे राम राम मंडळी इथं आपल्या इथं असं हे झाड झाडे आणि त्याच्यावरून काही अक्रोड इथं खाली पडलेले आहेत असेच्या असे नाही पडलेले वेगवेगळे पडले होते मी गोळा केलेत आणि आता हे आक्रोड जे काळे काळे तुम्हाला दिसत आहेत ते खर तर तयार आहेत ते मी घेणार आहे असे पाण्यात टाकणारे त्याला आहे त्याचं साल काढणार आहे आणि मग आपल्याला जो असा आक्रोड मिळतो तो, तो मिळेल हा आणि तो आता त्यानंतर या खलबत्त्यात टाकून मी त्याला कुटणार आहे की म्हणजे त्याचं आपल्याला गर मिळेल थोड सांगायचं होतं एकटाच आहे मी त्यामुळे व्हिडिओ माझा मलाच करावा लागतोय तर म्हणजे तुम्ही पाहिलंत की आज मी शेतात लय राबलोय आणि राबून राबून आता अंग दुखायला लागले तेव्हा झोपतो आता पण लय मजा आली इथं गावाकडं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांदण्या रात्री आकाशाच्या खाली आम्ही मस्तपैकी जेवण केलं आणि गावाकडचे रुबाब म्हणजे जो आपल्या अंगात असतो तो रुबाब नाही म्हणत आहे रुबाब नावाची एक भाजी असती त्या भाजीचं त्यांनी क्रंबल म्हणजे गोड डिश केली होती ते खाऊन तर लईच मजा आली ते कसं होतं काय होतं तुम्हाला सांगतो नंतर आरामात पण आता झोपतो आणि हे घर जे ते पाचशे वर्ष जुनं घर आहे तर आता झोपायला थोडंसं भीती वाटते का कारण काय भूताखे त्याच्या गोष्टीलाही असतात गावाकडं पण हरकत नाही काय होणार नाही असं मला वाटतं आहे तर झोपतो आता पण तुम्ही बघत राहा त्यांची माती आणि त्यांची माणसं